आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. यात मराठी चित्रपट भोंगाला मराठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला. भोंगा या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक दिलीप डोंबे माझ्यासोबत आहेत. तर नमस्कार आणि खूप सारं स्वागत अभिनंदन आपलं. कशा पद्धतीनं आपण या चित्रपटाची संकल्पना आणि आज आपल्याला पुरस्कारासाठी जाहीरही झाला काय सांगाल याबद्दल? खर तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कालपासून आनंद कसा व्यक्त करावा म्हणजे हेच कळत नाहीये. कारण की राष्ट्रीय पुरस्कार मिळणं आपल्या चित्रपटांना मिळणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कालचा किस्सा सांगतो मी तुम्हाला. काल मी झोपलो होतो, एक दीडच्या दरम्यान झोपलो होतो आणि मला अचानक मित्राचा फोन आला. आपल्या भोंगा फिल्मला ईपी म्हणून आहे महेंद्र. मी मला फोन आला, मला दिलीप आपल्याला घ्यायचं मिळाला. मी झोपतच होतो, मी मला कळत होतो. म्हणलं थँक्यू. माझी काही प्रतिक्रिया नाही आली त्याला. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मजा थट्टा असे होते? नाही, म्हणजे मी झोपतच होतो, मला कळत नव्हतं. पुन्हा म्हणलं अरे आपल्याला नॅशनल मिळाला. मी म्हणलं ठीक आहे, थँक्यू म्हणलं. मला अगं म्हणला नॅशनल मिळालाय. म्हणलं मग मला मग अचानक कळलं अरे म्हणलं आपल्या फिल्मला नॅशनल मिळालंय. मग मी अचानक जोरात ओरडलो. म्हणजे एवढ्या जोरात ओरडलो मला नंतर कळलं की अरे आपण सोसायटीमध्ये आहोत, म्हणजे जास्त जोरात आवाज करणे घातक आहे. मग मग आनंद कसा व्यक्त करावा काय करावा मला काही कळत नव्हतं. मी सरांना फोन केला, पण सरांना सरांची बोलली. मग बऱ्याच मित्रांचे सोशल मीडियावर मला मॅसेज यायला लागले आणि ठिकाणं मी कौतुक व्हायला लागले. त्याच्यामुळे कालपासून जरा जास्त आनंद झालेला. बरं, एकंदरीत कशी ही प्रक्रिया सुरू झाली तुमच्या चित्रपटाची? काय संकल्पना वाटली ना अशा पद्धतीचा चित्रपट तुम्हाला वाटलं होता की पुरस्कार मिळेल? खरं तर जेव्हा आपण एखादी फिल्म बनवतो, बनवल्यानंतर आपल्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. बरं, आणि या चित्रपटाला सांगायचं म्हणजे अगोदर महाराष्ट्र शासनाचेही 5 अवॉर्ड मिळालेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे अवॉर्ड मिळाल्यानंतर आम्हाला अपेक्षा वाढायला लागली की आपल्यालाही नक्कीच नॅशनल मिळेल. आणि आजकाल तुम्ही पाहिलं की नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. बरं, सर्व तुमच्या टीमचं सगळ्याशी बोलणं झालं. टीममध्ये काय आनंदाचं उत्साहाचं वातावरण असेलच, पण संवाद आता एकत्र कधी येणार आणि काय तुमचं पुढचं प्लॅनिंग असणार? म्हणजे आता कालपासून आम्ही ते डिस्कस करतोय की आता खरं तर काल मी मुंबईला नाहीये. कारण की आनंद व्यक्त करण्यासाठी आमचे जे सर आहेत वडील बाकी सर सध्या मुंबईलाच आहेत आणि मी पुण्यामध्ये आहे. कालपासून माझी धडपड होती की आता कधी एकदा मुंबईला जातो, सरांना भेटतो. काल आणि कालपासून आमचं प्लॅनिंग चाललंय की कधी एकदा आपण सगळ्यांनी भेटायचं आणि सेलिब्रेट करायचं. अनेक वेळा असं होतं की मराठी चित्रपटांना आता या येणाऱ्या काही दिवसापासून या 4-5 वर्षात उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळत आहेत. मला सांगा की या भूमिका काय कोणाकोणाच्या आणि काय असणार आहे? का नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात जसे ग्रामीण कलाकार येत होते असंच काही आहे आपल्या चित्रपटात? हो, कलाकार कोण कोण येत? म्हणजे हा ग्रामीण भागातील चित्रपट आहे आणि यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे कपिल कांबळे, श्रीपाद जोशी आणि दीप्ती धोत्रे. आणि त्याच्यानंतर सहकलाकार म्हणून मी येत आहे, सुधाकर, अमोल कांगणे, दिनेश, त्याच्यानंतर सौवन वैद्य सर, रमेश भोळे सर आणि अरुण गीते सर हे सहकलाकार म्हणून, दीपाली कुलकर्णी मॅडम म्हणून हे सहकलाकार म्हणून या चित्रपटामध्ये आहेत. बाकी मुख्य भूमिकामध्ये कपिल आणि त्रिपाठ आहेत, म्हणजे नवीनच आहेत. मग थिएटर वगैरे करतात आणि बऱ्याच आम्ही मी 6-7 वर्ष झाले मी सरांसोबत काम करतो. आणि माझं भाग्य की मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला गेलो जेव्हा 2011-12 त्यावेळेस माझी सुरुवातच खरं तर नॅशनल फिल्म झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सगळ्या तुमच्या कलाकारांचीच ओपनिंगच नॅशनल झाली आता. हो, आणि म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा नुकताच चित्रपट शूट झाला होता आणि पोस्ट प्रोडक्शनला मी होतो डबिंग आणि ढगला मी पोस्ट प्रोडक्शनला असिस्टंट म्हणून काम केलेलं. बरं, या अगोदर काही छोट्या मोठ्या तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि जे सहकलाकार आहेत त्यांचे किती सोबत होते? अगोदर तुम्ही काम केलेलं आहे सगळ्या कलाकारांनी म्हणून? हो, म्हणजे आम्ही हलाल नाही आम्ही सोबतच होते. आणि खरं तर माझं मूळ गाव म्हणजे मी नांदखेड परभणीपासून 5 किलोमीटर अंतर गाव आहे. माझं 12वीपर्यंत शिक्षण ओंकारेश्वर महाविद्यालय परभणी इथेच झालं आणि माझं ग्रॅज्युएशन शारदा महाविद्यालय परभणी या ठिकाणी झाले. आणि खरं तर माझ्यामधला कलाकार जो घडला तो शारदा महाविद्यालय परभणीमध्ये.
कारण की माझी सुरुवात ही योग महोत्सवामधून झालेली. म्हणजे आमचे सर आम्हाला नाटक शिकवायला येते, सक्ती करीत सर आणि रमेश कुमार सर. बर, आता पुरस्कार जाहीर झाला, कुणाची आठवण येते ज्यावेळेस पासून तुम्ही सुरुवात केलेली आहे, तर कुणा कुणाच्या आठवणी येतात आणि तुम्हाला वाटतं की यांच्या प्रयत्नांमुळे आपण इथपर्यंत आलो? खर तर सुरुवातीला मला आई वडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता. आई वडिलांचा सपोर्ट असल्यामुळेच मी मुंबईला स्ट्रगल करायला जाऊ शकलो आणि आता लग्न झालेले, त्यामुळे बायकोचा मला खूप सपोर्ट असतो. आणि ज्या मित्रांनी ज्यांनी मला या नाट्य क्षेत्रामध्ये मला मदत केली, असे अनेक माझे मित्र आहेत. आता खरं तर यांची नावं अवघडच असतात. आणि विशेष म्हणजे साक्षी घोडेकर सर, रमेश कुमार सर यांनी मला नाटक काय आहे, नाटक का असतं हे मला शिकवलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग आता मी 2 वर्षामध्ये म्हणजे नाट्यशास्त्राची डिग्री स्वामी रामानंद म्हणा ते मराठवाडा विद्यापीठ नांदेडचं कम्प्लीट झालं. बरं, मला सांगा काय पार्श्वभूमीचे हे कलाकार आहेत नेमकं, सगळ्यांची पार्श्वभूमी काय आहे? हो, यामध्ये ह्यामध्ये जे कपिल आहे जो आपला मेन हिरो आहे आणि श्रीपाद जोशी आहे, यांचं पण नाट्यशास्त्र झालेलं आहे. श्रीपादने औरंगाबाद विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र केलेलं आहे आणि कपिल जो आहे तो नांदेड विद्यापीठात त्यांनी नाट्यशास्त्र केलेलं आहे. आणि कपिल, श्रीपाद आणि बरेच वर्ष झालं आम्ही सोबत काम करतो. बर, भोंगाचा थोडासा अनुभव सांगा, शूट कुठं झालं आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्या शूटमध्ये एकंदरीत संवाद कसा असायचा तुमच्या सर्वांचा, आणि त्यावेळेस अपेक्षा होती का अशा पुरस्कारांची? म्हणजे सर्वप्रथम शूट कुठं झालं याबद्दल तुम्हाला मी सांगतो. मांडुर्ले, म्हणजे मांडुर्ले या गावामध्ये शूट झालेलं आहे आणि करंज गाव आहे ते 40 गावापासून 25-30 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, अतिशय छोटं गाव आहे. त्या गावामध्ये आपण तिसरी चौथी फिल्म म्हणजे अगोदर धगला धग तिथे शूट झाला, त्याला नाट्य मिळालं, त्याच्यानंतर हलालाही तिथे शूट झाला, त्यालाही एकाच गावात आहे. एकाच गावात आहे आणि कारण की गावकऱ्यांचा सरांना फुल सपोर्ट आहे. म्हणजे गावामध्ये एखादी कुठली जर अडचण आली आपल्याला तर ती लगेच सॉल्व्ह होते. म्हणजे एखादी आता उदाहरण सांगतो, तुम्हाला कुठली एखादी आपल्याला वस्तू लागत असते, आपण एखाद्या घरामध्ये शूट करतो, शूट केल्यानंतर समजा काही अचानक आपल्याला कुठली वस्तू पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, तर मग आपल्याला ती वस्तू घ्यायची कशी, त्यासाठी आपल्याला कोणाला विचारायची गरज पडत नाही. कारण की ते आपण जेव्हा घरामध्ये जातो त्यांना विचारलं का आपू ही वस्तू पाहिजे, म्हणजे तुम्ही घेऊन टाका, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. त्यामुळे म्हणजे जे काम करायचं आहे ते योग्यरित्या त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. हो हो. आणि गावकऱ्यांचा फुल सपोर्ट असल्यामुळं कुठल्याही प्रकारची ती सगळी अडचण येत नाही. कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, अवेलेबल करायची असेल, तर ती दुसऱ्या मिनिटाला तिथं हजर. एकूणच मराठी चित्रपट सृष्टीचं आता हे वाढतं स्वरूप आहे, पुरस्कार मिळत आहेत, त्यामुळं कुठं ना कुठं ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळत आहे आणि पुरस्कारानं पुन्हा त्यांना उमेद मिळत आहे. नवीन कलाकार, नवा कलाकृती, नवं नाट्य आपल्या सर्व मराठी प्रेक्षकांसमोर आणण्याची एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आपण पाहत राहा MK News. स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत भोंगा चित्रपटाचे साहित्य दिग्दर्शक. मला पुन्हा एकदा सांगा की कशा पद्धतीने तुमचं हे प्लॅनिंग ठरलं होतं, भोंगा हा चित्रपटाचं स्वरूप नेमकं कसं वाटलं की हा चित्रपट करावा नेमका? बऱ्याच म्हणजे बरेच महिन्यापासून वर्षापासून सरांच्या लोकांनी ह्यांचे ओळख होता आणि या सरांनी सांगितलं की आता जे काम आपल्याला करायचं आणि कारण की सरांचा आणि सांगतात होती आणि सरांच्या सहवासात आहे, कारण सरांचे विषय खूप हक्के असतात आणि चांगले असतात. सरांनी सांगितलं की आता साधे शूट करायचं आणि शूट आपल्या गावाकडे होणार. भर उन्हाळ्यामध्ये मग आमचं शूट सुरू होतो, कारण इकडे ऊन होतं, उन्हामध्ये शूट करायचं, फक्त वरून उन्हाचा मारा एवढा होता की आम्ही कंटिन्यू देतला उन्हाळ्या जाऊन काम करायचं. 15 दिवसाचे शूट होत पण खरं तर शूट कधी संपलं हे देखील आम्हाला कळत आहे, कारण की अतिशय हजत खेळत वातावरण आणि सरांसोबत काम करताना बरंच काही शिकायला मिळेल.
कारण की त्याच्यावर बर्फाची गाडी घेऊन सर आणि त्याला ठाकरे घेऊन सर काम करत असतात. एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मला परंतु बऱ्याच गोष्टी काही शिकायला मिळाल्या की एखाद्या नजर नवीन ऍक्टर असेल तर बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर तोही कन्फ्युज होतो की नंतर काय करायचं काय करायला पाहिजे किंवा अशा पद्धतीमध्ये सर नेमकं त्याच्यावर त्याची अक्षिंग चालली जाईल काय करायला पाहिजे म्हणजे सरांकडून शिकण्यासारखा भोंगात नेमकं काय पाहायला मिळणार आहे. कारण आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच आहे तर भोंगामध्ये नेमकं काय का बघावं आता प्रेक्षकांनी. मी थोडक्यात सांगेल की ग्रामीण भागाची स्टोरी आहे कारण की आपण आपल्या अवतीभोवती बघतो की भोंग्याचा आवाज त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास होतो काही नाही हेच त्या फिल्ममध्ये आहे. ग्रामीण भागातलं कुटुंब आहे त्याचा फॅमिली असते बाया आपसप्तामध्ये त्यांचं बायबांचं जमत नाही तर तिथं वेगळा राहतो त्या लहान मुला होतो त्या लहान मुलाला आजार असतो आणि त्याची खालची म्हणजे ते झोप होत असते ते टीपी वगैरे करत असतो. डॉक्टर सांगते त्याला आवाज होतो म्हणजे या आवाजापासून दूर जावा म्हणजे तो आवाजामुळे दूर सुरू झाला तरी झोप होत मग झोप होत नाही म्हटल्यानंतर मग आम्ही मित्र असतो मग तो आवाज कशा प्रकारे बंद करत आहे नंतर त्या आवाजाला बंद करण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यामध्ये आमच्या मित्रांची आम्ही धडपड करत आहे आणि त्या आवाज बंद करण्यासाठी तो हिरोचा आणि आमचा संघर्ष. बर हा संघर्ष आता चित्रपट ग्रहात कधी बघायला मिळणार आहे डेट वगैरे काही ठरलंय का आणि आता या पुरस्कारानंतर काही हातांनीला वेग आले. हो मला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येईल आणि मी प्रेक्षकाला विनंती करू इच्छितो की अतिशय सुंदर असा हा चित्रपट सामाजिक विषय आणि मनोरंजन करणारा हा चित्रपट लवकर तुमच्या भेटीला येईल. सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहावा आणि हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे आपल्याला विनंती करतो जेव्हा पिक्चर रिलीज होईल तेव्हा आपण सहकुटुंब मित्रपरिवारासोबत ही फिल्म पहा. मला सांगा भोंगाचा जो अनुभव होता तुमच्या विषयी सांगा की भोंगाच्या जी आपलं जी सुरुवात आहे त्या सुरुवातीमध्ये कोणाकोणाचे मित्रपरिवार वगैरे कोणाकोणाचा आज वाटतं की या सहकार्यामुळे आज आपण इथपर्यंत आलो. तसं तर फार मोठी इंग्लिश होतं कारण की 2005 पासून मी माझ्या नाटकामध्ये काम करतो म्हणून सुरुवातीची पैसे बसून झालेली आहे. ती पैसेमध्ये अनेक मित्र भेटले म्हणजे मी मला सपोर्ट केला परभणी नांदेड लातूर बऱ्याच ठिकाणी मित्र तिथे नाटकामुळे आम्ही एकत्र आलो आणि लातूरमध्ये झालं बंटी झाला मुली राजापुरे बंटी कदम त्याच्यानंतर शिवा चौरे कुलदीप पवार सचिन परभणीमध्ये आतिल सावे किरण डाके हरिभाऊ कदम आणि नांदेडमध्येही बरेच मित्र आहेत. या चित्रपटातले जे कलाकार आहेत ते सोबत होते याबद्दल कधी. हो या म्हणजे कपिल जो मेन मुख्य भूमिकेमध्ये आणि श्रीपाद आहे आम्ही नाटक आम्ही नाट्यशास्त्र आम्ही सोबतच केलेलं त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच आम्ही एकमेकांच्या सहवासामध्ये होतो आणि सुरुवातीलाही आम्ही सोबत नाट्य वगैरे करायचो. एकूणच तर कलाकार आहेत कलाकार एकत्र येऊन ग्रामीण भागातला भोंगासारखा एक चित्रपट त्यांनी निर्माण केला आज त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. एकूणच या पद्धतीनं जर एकत्र कलाकारांनी आलं आणि उत्कृष्ट कलाकृती जर सादर केली तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासारखा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो. येणारा चित्रपट आहे तुमचा चित्रपटगृहात सर्वांनी जावं प्रेक्षकांनी आणि पाहावा एवढी विनंती एमकेनच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्याला करतो. या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आपण पाहत राहा एमकेन न्यूज प्रतिबिंब वास्तव देतो. नमस्कार.